सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत सोमेश्वर विकास पॅनलने जोरदार मुसंडी मारली आहे. राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी प्रचंड मताधिक्य घेत विजय मिळवला आहे. या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार अशोक टेकवडे यांनी पत्रकार परिषद घेऊन आपलं मत मांडलंय. पाहूयात अशोक टेकवडे काय म्हणतायत ते. सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याची निवडणुकीची प्रक्रिया चालली. त्यावेळेला पहिल्या दिवसापासून त्या ठिकाणी माझ्यावर काय कार्यकर्ता त्याच्यामध्ये सक्रिय होता. आम्ही सगळ्यांनी मिळून चांगला प्रचार केला, चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी या पॅनलला बळकटी यावी म्हणून वेगवेगळ्या स्तरावरती गाठीभेटी घेतल्या, वेगवेगळ्या पद्धतीनं त्या ठिकाणी नियोजन केलं. पण त्याच दरम्यान मी चिकनगुन्ह्यामुळं स्वतः त्या ठिकाणी आजारी झालो आणि माझा आजार त्या 3 दिवसामध्ये खूपच बळावला. चिकनगुन्ह्या म्हटल्यानंतर आपल्या सगळ्यांनाच ज्यांना चिकनगुन्ह्या होऊन गेलेलं त्यांना माहिती असेल की त्या चिकनगुन्ह्याची काय स्थिती असते, उठता येत नाही, बसता येत नाही. आणि तशा परिस्थितीमध्ये मतदानाच्या दिवशी मी स्वतः तिथं जवळपास 3 ते 3.5 तास उपस्थित होतो. माझी तिथं बाहेर त्या ठिकाणी एका चॅनलला झाली आणि एकूणच त्याच्यामध्ये ज्या वेळेला काही पदाधिकारी तिथं आले त्यावेळेला त्यांना त्याच्यामध्ये निवडणुकीच्या केंद्रामध्ये तिथं प्रतिनिधी हजर नसल्याचं पाहायला मिळालं. ही गोष्ट खरी आहे की प्रतिनिधी देत असताना तिथले जे विद्यमान संचालक आहेत श्रीयुत कापरे त्यांचं आणि आमच्या तिथल्या त्या ठिकाणी जे तिकीट मागत होते, उमेदवारी मागत होते, ते सचिन टेकवडे यांच्यावर बोलणं आलं आणि त्यांच्या दोघांच्यात काय ठरलं की कोण आतमध्ये बसणार, कोण बाहेर बसणार, हे त्यांच्या दोघांचे ठरलं होतं. त्यामुळे त्या याच्या कॉलामध्ये मी गेलो नव्हतो. ज्यावेळेला मी तिथे गेलो त्यावेळेला मला ही परिस्थिती लक्षात आल्यानंतर तिथं आम्ही प्रतिनिधी त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केला. पण तोपर्यंत त्यांचे फोटो, त्याची ती माहिती बरस तोपर्यंत वेळ गेला आणि तो निवडणूक त्या प्रक्रियेमध्ये तिथं तो जाऊ शकला नाही. परंतु आम्ही सगळेजण त्याच्यामध्ये निवडणुकीच्या केंद्रावरती सातत्यानं मी स्वतः जातीन तिथं हजर होतो आणि त्याचं प्रूफ सुद्धा त्या ठिकाणी त्या राहिलेली गोष्ट जे काही टक्केवारी 56% झाली ही गोष्ट खरी आहे की गावात नाझरे कप असेल, जवळातून असेल, ही जवळपास 1000 मताची दोन्ही गावं आहेत आणि त्या मोठ्या गावांना प्रतिनिधित्व मिळालं नाही म्हणून त्या दोन्ही गावांच्या मध्ये लोकांच्या मध्ये स्थानिक लेवलला नाराजी होती. ती नाराजी काढण्याचा प्रयत्न मी आमच्या आणि त्याच्यातून आमच्या असं लक्षात आलं की ही नाराजी बऱ्यापैकी निघाली. परंतु ज्यावेळेला निवडणुकीचं मतदान चालू होतं त्यावेळेला माझ्या लक्षात ही गोष्ट त्या ठिकाणी आल्यानंतर मी पुन्हा त्या ठिकाणी हे मतदान बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. पांडेश्वरची याच्यामध्ये जवळजून बूथमध्ये 106 मतं होती, त्यांची सुद्धा मतं त्याच्यामध्ये माझ्या माहितीप्रमाणे ती सुद्धा टक्केवारी जर पाहिली तर याच दरम्यान 30% आहे. जवळजून आणि पांडेश्वर यांची मिळून ही टक्केवारी त्या ठिकाणी आहे. या प्रक्रियेमध्ये मतदान वाढावं यासाठी मी स्वतः प्रयत्न केला म्हणून आपण 56% पोहोचलो. परंतु इतर ठिकाणचे मतदान झालं त्या तुलनेनं निश्चितपणे आम्ही कमी राहिलो. आमदार राजेंद्रदादा पवार साहेब जे म्हटले त्याच्यामध्ये एक गोष्ट खरी आहे की आमच्या गावाला या सगळ्या गोष्टी मिळाल्यानंतर सुद्धा गावातल्या नागरिकांनी ही नाराजी ही त्या ठिकाणी सोडायला पाहिजे होती आणि मोठ्या मताधिक्यानं मतदान करायला पाहिजे होतं. ह्या गोष्टीशी नक्की त्याच्यामध्ये मी माझ्या प्रयत्नशील राहिलो हे या निमित्तानं आपल्याला सांगू इच्छितो.